देवेंद्र फडणवीसांना पुणे हे गुंडांचं राज्य तयार करायचंय, पुणे पोलिसांना प्रेशर मध्ये ठेवून देवेंद्र फडणवीस इथं गुंडांची टोळी ही पुणे शहरामध्ये तयार करत आहे. काल रात्री पुण्यामध्ये जी काही घटना घडली ती निश्चित दुर्दैवी आहे, लोकशाही विरोधी आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी आहे. या पुणेकरांनी असा थरार कधी अनुभवला नव्हता. पुणेकरांनी रस्त्यावर भाजपच्या त्याचबरोबर पलीकडच्या शिवसेना शिंदे गटाच्या किंवा दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला या ठिकाणी हैदास हा पाहिलेला आहे. काल माझ्यासमोर निखिल वागळे साहेब त्याचबरोबर विश्वंभरजी चौधरी साहेब ऍडव्होकेट असो सरोदे साहेब यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेनादत्त पोलीस चौकीपासून ते दांडेकर पुलापर्यंत या ठिकाणी आम्ही माझे कार्यकर्ते त्याला संरक्षण देत होतो, पण या ठिकाणी किमान 100-200 लोकांच्या हातात विटा होत्या. त्यांनी गाडी फोडली आणि गाडी फोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये विटा मारून या ठिकाणी या तिघांचा खून करण्याचा प्रयत्न केला. याची साक्ष मी सुद्धा कोर्टात द्यायला तयार आहे. त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते होते, पतित पावनचे होते, पण त्याचबरोबर या ठिकाणी पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे शहराचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माजी नगरसेवक दत्ता सागरे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी माझ्या समोर निखिल वागळेंवर हल्ला केला आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी त्यांना संरक्षण देणारे आमचे भक्तीदाई कुंभार असतील, ऋतुजा देशमुख असेल, जयदीप असेल, इमाद असेल, या सगळ्यांना प्रचंड मारहाण केली. आम्ही ते जुने एकमेकाला ओळखत असून सुद्धा जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या या सगळ्या तिन्ही पक्षाच्या वरच्या कुठल्या मंडळींनी काय चुकीचा आदेश दिला होता का हा आमचा थेट आरोप आहे. पण अशा प्रकारे पुणेकरांमध्ये भय निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या गुंडांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावाच, त्याचबरोबर ह्या शहरातल्या या तिन्ही पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांवर या तिन्ही पक्षाचे नेते काय कारवाई करणार हा नेमका आमचा त्यांना प्रश्न आहे. आणि नेता पुणेकर त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून देतील. मुळात हा हास्यास्पद प्रकार आहे. जर या ठिकाणी आम्ही संविधानानुसार ती सभा घेतली असेल आणि तरी जर आमच्या तिन्ही पक्षांवर जर गुन्हे दाखल होणार असतील तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे गुंडांची पाठराखण करत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत आहेत असा आमचा थेट आरोप आहे. देवेंद्र फडणवीसांना पुणे हे गुंडांचं राज्य तयार करायचंय अशा प्रकारचा आमचा त्यांच्या थेट आरोप आहे. पुणे पोलिसांवर आमचा विश्वास आहे, पण पुणे पोलिसांना कुठेतरी त्रास देऊन पुणे पोलिसांना प्रेशरमध्ये ठेवून देवेंद्र फडणवीस इथं गुंडांची टोळी ही पुणे शहरामध्ये तयार करत आहेत. मी आदरणीय अजितदादांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ माझ्या कार्यकर्त्यांनी तुमच्या टी व्ही चॅनलवर तर आहेच, पण माझ्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवर रेकॉर्ड केलेले सगळे फुटेज मी आदरणीय अजितदादांना पाठवणार आहे. आदरणीय अजितदादांवर आमचा आदर आहे, पण दादांना कधी काळी ही गुंडगिरी पसंत नव्हती. आता दादा या सगळ्यांना त्या ठिकाणी मुभा देणार का वावरण्याची का त्यांच्यावर आळा घालणार ही दादांना आमची विनंती आहे. दादा फुटेज बघा आणि या गुंडांवर निश्चित त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करा ही दादांना आमची विनंती राहील.